प्रवास झाल्यामुळे आज काहीच करायचं नसं ठरवलं होतं, त्यामुळे आज फक्त संध्याकाळी स्विमिंगला चाललेलो आहोत आणि तुम्ही फक्त एक्साइटमेंट. हरिहरेश्वर म्हणलं की आपल्याला आठवतो मंदिरालगतचा खडकाळ बीच, पण हरिहरेश्वरला लागूनच मारळ या गावातला बीच खूपच शांत, स्वच्छ आणि लांब पसरलेला आहे, आणि मुख्य म्हणजे विकेंडसाठीचं परफेक्ट डेस्टिनेशन. कितीही वेळेला गेलं तरी मन भरत नाही असं ठिकाण म्हणजे कोकण. मग ते सुंदर समुद्रकिनारे असतील, गर्द झाडीतून लाल मातीच्या साक्षीने जाणारी वळणदार वाट असेल, किंवा जगातल्या कुठल्याही पंचपक्वांनाच्या तोंडात मारेल असं कोकणातलं फूड असेल. ठिकाण तेच असलं तरी प्रत्येक वेळी अनुभव वेगळा ही कोकणाची खासियत. यावेळी आम्ही आलो आहोत हरिहरेश्वर जवळच्या मारळ गावात. इथे आम्ही कुठे राहिलो, काय खाल्लं, काय नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगूच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला. ओ मॅडम, चॅनल वेगळं. अरे सॉरी सॉरी सॉरी. सुकीर्त जी, या चॅनलच्या नव्या करकरीत कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बरं, नाव सुकीर्त जी असलं तरी चॅनल दोघांचं आहे. जसं उर्मिला निंबाळकर नाव असतं तर चॅनल दोघांचं आहे, तसंच हा चॅनल पण दोघांचा आहे. येस येस. तर सुकीर्त जी. येस सर जी. इस चॅनल में होगा क्या? अरे या चॅनलमध्ये म्हणजे असं पॅशन, असं मॅनिफेस्टेशन, इनर व्हॉइस आहे. हळूहळू म्हणजे समजेल असं, कळेल असं साध. म्हणजे आपला जो फिरण्याचा, खाण्याचा आणि जगण्याचा जो किडा आहे तो सगळ्या दोस्तांबरोबर शेअर करायचा, बस एवढंच. असं ना, बर. जितकं भरभरून प्रेम तुम्ही आम्हा दोघांना, म्हणजेच उर्मिला निंबाळकर या यूट्यूब चॅनलला दिलं, तेवढंच प्रेम हक्कानं आम्ही दोघं तुमच्याकडून मागतोय सुकीर्तजी या नवीन चॅनलला. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच हा मेसेज 50 लोकांना पाठवा, म्हणजे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील, पैसे मिळतील, असे 50 करोड वगैरे सब काही होणार नाही, पण नाही लक्ष्मीचा लाभ. येस आणि येईल येईल, सुख शांती समाधान लक्ष्मी सगळं तुम्हाला मिळव. सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच आणि म्हणूनच तुमच्या शुभेच्छा मागतोय रिव्हर्स मध्ये. यस, बॅक टू व्लॉग. अशा रीतीने आम्ही निघालेलो आहोत. काल आम्ही ठरवलं होतं की 6:30 निघायचं आणि अतिशय वेळेत उठून आम्ही 8 निघतोय. तर सगळं आवरून झालेलं आहे, गाडी खाली एकदम सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि प्रस्थान. चलो. आणि आमचे सहप्रवासी इथे आलेले आहेत. प्रचंड पंक्चुअल माणसं आहोत आम्ही, त्यामुळे आणि स्वतःची गाडी असली की हाच फायदा असतो. अशा रीतीने संपूर्ण घरच पॅक केलेलं आहे. ऑफकोर्स आता बाळ म्हणल्यावरती सगळी त्याचं खाणं खूपच घाई गडबड. इकडे सगळ्यात आधी कार मध्ये कोण बसले गावाला? येस रेडी. पुण्यापासून हरिहरेश्वरचं साधारण अंतर 170 किलोमीटर. तिथे जाण्यासाठीचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे मुळशी आणि तामणी घाटामार्गे माणगाव आणि मग त्यानंतर हरिहरेश्वर. मुळशीतले काही तुरळक खराब पॅच वगळले तर बाकी सगळा रस्ता एकदम मक्खन. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट वर्षभर पाऊस पडतो का काय असं वाटावं इतका पाऊस पडल्यामुळे घाट सध्या एकदम हिरवा कंच. 1-2 तास गाडी चालवल्यावर वेळ झाली होती एकदम हेल्दी, अंगाला लागेल असा आणि मुख्य म्हणजे डाएट तुटणार नाही असा ब्रेकफास्ट करण्याची. चीटिंग करताय तू, चीटिंग 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 करताय तू. आता डोसा खातो आधी. माणगाव ते हरिहरेश्वरचा घाट खूपच खराब होता, पण हा संपूर्ण भाग कोस्टल हायवेच्या अंडर येत असल्यामुळे संपूर्ण रस्ता दुपदरी झालाय आणि नवीन बनवला गेलाय, त्यामुळे हे 50 किलोमीटरचं अंतर आम्ही 50 मिनिटात पार केलं आणि 4-5 तासात हरिहरेश्वरला पोचलो. कसला भारी योगायोग हा. म्हणजे 2003 साली मी माझी पहिली बाईक टूर केली होती, ती हरिहरेश्वर आणि दिव्यागरलाच.
आणि या चॅनलवरचा पहिला ट्रॅव्हल व्लॉग आम्ही हरिहरेश्वरचाच करतोय, याचा विशेष आनंद वाटतोय. हरिहरेश्वरला आम्ही अलाईव्ह बीच रिसॉर्टमध्ये राहतोय, तर मला असं वाटलं की पहिल्या दिवशी रूम जरा ठीकठाक असते, नंतर रूमची वाट लागते, त्यामुळे जी रूम टूर आहे किंवा आपण म्हणतो रिसॉर्ट टूर जी आहे ती तुम्हाला आजच करावी. तर हे पार्किंग आहे. छान गोष्ट म्हणजे इथे व्यवस्थित गाडी पार्किंगसाठी जागा आहे आणि फक्त 5 कॉटेजेस आहेत, त्यामुळे खूप जास्त गर्दी इथे होत नाही. आणि त्यात 4 आमचीच आहेत, आमच्याच कुटुंबाची आहेत, त्यामुळे ऑलमोस्ट आमचंच रिसॉर्ट झाल्यासारखं झालं आहे. तर एंटर केल्यावरती हा मस्त लॉन आहे. ही अशी मस्त इंडिव्हिज्युअल कॉटेजेस आहेत. तर अथांग मला असं वाटलं की आपण थोडीशी रिसॉर्टची टूर द्यावा लोकांना. तर ही मस्त अशी लॅविश रूम आहे, छान एसी आहे, नंतर मुख्य म्हणजे वायफाय आहे कारण इथे एअरटेलला अजिबात रेंज नाही आहे, आणि मस्त इथे हॉट केटल पण आहे आणि टी व्ही पण आहे. तर कोकणात काही टी व्ही लागत नाही, पण इंडिया पाकिस्तान मॅच आहे त्यामुळे टी व्ही लागू शकतो. आणि अशी मस्त कॉटेज टाईप रूम आहे. तर या रूमचं रेंट साधारण 4,500 रुपये आहे एका दिवसाचं, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे 2 लोकांसाठी, आणि मग जर एक्स्ट्रा पर्सन असेल तर मग त्याप्रमाणे कॉस्ट वाढत जाते. आणि खूप वर्थ आणि छान रूम आहे, आणि इथनं 2 मिनिटावरती ॲक्सेस आहे बीचचा. तर तुम्हाला ते पण दाखवतो की बीच कुठे आहे. ओके, तर इकडून चालत गेलं की 2 मिनिटांच्या अंतरावरती बीच आहे. तर आत्ता खूप ऊन आहे त्यामुळे आपण संध्याकाळीच जाऊयात बीचवरती, काय बोलतो? तर खेळायला आपण संध्याकाळीच जाऊयात, चालेल ना? ओके. वा वा वा, सूर्यास्त. आणि अशा रीतीनं ॲक्च्युली प्रवास झाल्यामुळे, हां येस येस, आपण चाललो आहे बीचवर चाललो आहे. प्रवास झाल्यामुळे आज काहीच करायचं नाही असं ठरवलं होतं, त्यामुळे आज फक्त संध्याकाळी स्विमिंगला चाललेलो आहोत. आणि तुम्ही फक्त एक्साइटमेंट. येस, आणि हे दुपारी याचं स्विमिंग करून झालंय तरी परत जायचंय. पण छानपैकी जेवण भरपूर झाल्यानंतर एक वामकुक्षी झालेली आहे मस्त, आणि आता आज हरिहरेश्वर बीचवरती मस्त खेळणार. आणि आम्ही सकाळी, उद्या दिवाळीचा दिवस आहे त्यामुळे नरक चतुर्दशी आहे, त्यामुळे सकाळी आम्ही मंदिरात जाणार आहोत मस्त. येस, त्यामुळे प्रस्थान बीचकडे. वा वा वा, अथांग काय समोर, काय समोर, अथांग समुद्र आता लक्षच नाही. आता कसलं हरिहरेश्वर म्हणलं की लोकांना मंदिरा शेजारचा खडकाळ बीचच आठवतो, पण तो बीच 3 ते 4 किलोमीटर पसरलेला आहे, त्यामुळे मंदिराजवळच्या बीचवर न जाता हरिहरेश्वरला लागून जे मारळ गाव आहे तिथल्या ऍक्सेस रोडनी बीचवर जायचं. तिथला बीच एकदम शांत आणि कसलेच खडक नसलेला आहे, त्यामुळे पाण्यात सगळ्यांनाच अगदी मनसोक्त खेळता येतं. अथांग तर पाणी बघून जबरदस्त चेकाळलाच, त्याने पाण्यात फुल धुडगूस घातला आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला समुद्रा इतकाच सुखकर वाटला. बरेच लोक दिव्यागरला राहून फक्त हरिहरेश्वराचं दर्शन घेऊन परत जाणं पसंत करतात, त्यामुळे या बीचवर सहसा फारशी गर्दी नसते. संपूर्ण कुटुंबाबरोबर किंवा अगदी मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसोबत वीकेंडसाठी हे फारच मस्त डेस्टिनेशन. दिवाळीची संध्याकाळ सूर्यनारायणाचीच छान रोषणाई बघत आम्ही साजरी केली. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येत आहोत कोकणातली वन ऑफ द बेस्ट खानावळ आणि तिथलं लाजवाब फूड, त्यामुळे दर बुधवारी व्हिडिओ अजिबात चुकवू नका.